90% लोक पहिले सकाळी उठल्या उठल्या कबूल पण कराल तुम्ही, पहिले कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जो खरा असेल तो लिहिल होय बाबा आम्ही हे करतो, मग मी त्याच्यावर उपाय सांगतो काय करायचं ते, त्याला थोडासा अटकाव करायचा आहे, थोडासा लिटल बाईट. आपल्याला काही सकाळी बॉस आपला काय एवढा आपल्याला हे नाही करणार आहे, ठीक आहे, आपली सकाळ आपल्यासाठी आहे. म्हणून लक्षात ठेवा, कमेंट बॉक्समध्ये लिहा की आम्ही हा प्रयोग आजपासून सुरू करू, आजपासून आत्तापासून. काय करायचं प्रयोग आहे की त्या ठिकाणी आपण ज्या निद्रा देवतेचं आसन धारण करतो ना, म्हणजे निद्रा देवतेचं जे आपण त्याला बिछाना म्हणता, बेड म्हणता, किंवा जे काय गादीबिदी तुमची असते ती, तर त्या निद्रा देवतेच्या ठिकाणी आपण पहिलं वंदन करा आणि निद्रा धारण करा. पहिलं वंदन करा, निद्रा धारण करा, बाकी ह्या सगळ्या प्रोसेस मोठ्या आहेत, त्या मी वेटू जिंदगीमध्ये तुम्हाला आता हळूहळू एपिसोडमध्ये ऐकू येणार आहे सगळं कशा पद्धतीने. सकाळी उठल्यानंतर शांतपणे निद्रा देवतेला, निद्रा देवता म्हणजे आपलं आसन झोपण्याचं, तर ते झोपण्याच्या त्या बेडला नमस्कार करा. ओके, मनोमन वंदन करा, कारण का ती निद्रा देवता म्हणजे पलंग जो आहे ना तो बिछाना आपल्यासाठी फार मोठी त्या ठिकाणी ताकद निर्माण करते, कारण 7 ते 8 तास आपलं वजन एका बाजूला स्टेअर करते, फार मोठं ते आहे. म्हणून बघा की आपण एखाद्या सत्पुरुषांकडे गेलो ना, किंवा त्यांच्या बघा आता स्वामींच्या माऊलींच्या अक्कलकोटला तुम्ही गेलात, बाबांच्या शिर्डीत गेलात, की त्यांच्या पलंगालाही फार मोठा मान आहे. बाबा जिथे झोपायचे, स्वामी जिथे झोपायचे, गजानन महाराज जिथे झोपायचे, काही सत्पुरुष वंदने ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असेल, मे बी काही सत्पुरुष जे आहेत, तर त्यांच्या आसनाला ते जिथे निद्रा घ्यायचे ना त्यालाही तेवढाच मान आहे. आपलंही निद्रा देवतेचं आसन फार मोठ्या ताकदीचं आहे, आणि ते आपलं आपलं जे काही शरीर आहे थकलेलं त्याला चार्ज करण्याचं काम ॲज ए मोबाईलचं चार्जर निद्रा देवतात करते, म्हणून तिचाही आपल्याला फार मोठा कृपा आशीर्वाद हवा असतो. सकाळी उठल्यानंतर आपल्या त्या बेडला हात लावा, दोन्ही हात लावले तर हरकत नाही, ठीक आहे, एका हाताने लावला तरी चालेल, कमीत कमी 3 बोटं लागली पाहिजेत, ठीक आहे, असा सहज स्पर्श करा इथे, तो हृदयाला स्पर्श करा. मनोमन आभार, थँक्स गिविंग करा, कारण का खूप मोठं आहे, कारण का आजचा क्षण मी बोलतोय, नंतरच्या क्षणी काय होईल कोणी सांगू शकणार नाही, कुठला ज्योतिषी नाही सांगू शकणार आहे, कुठला ज्योतिषी की कुठे भूकंप होईल, कुठे पाऊस येईल, कुठे दुष्काळ होईल, काही सांगता येणार नाही, हे निसर्गाच्या हातात आहे सगळं. म्हणून निसर्गाचं थँक्स गिविंग करा. त्याच्यानंतर जमलं तर एक साधा आणि सोपा प्रयोग आपण सगळ्यांनी शिकलेलो आहोत, पण तो आता विसरत गेलो आहोत, कारण का आता इतर डिजिटल माध्यमांनी आपल्यावर एवढे आक्रमण केले आहेत की सगळं विसरायला सुरुवात झाली. काय करायचं, दोन्ही हात असे करा, आपले दोन्ही हात एकत्र करा, आणि मग जे आपले टॉप्स आहेत ते टॉप, मिडल पॉईंट आणि हा लास्ट पॉईंट, एंडिंग पॉईंट, स्टार्ट पॉईंट, टॉप पॉईंट, मिडल पॉईंट, एंडिंग पॉईंट. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, म्हणजे आपण हे बघा लक्षात येईल आपल्या, कराग्रे वसते लक्ष्मी हा टॉप बरोबर आहे, करमध्ये सरस्वती, करमध्ये म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती हा जो आहे, करमध्ये सरस्वती, करमुलेतु गोविंदम प्रभाते करदर्शनम, करमुलेतु गोविंदम, करमुलेतु गोविंदम प्रभाते करदर्शनम, कराग्रे वसते लक्ष्मी. बघा आपण पैसे कसे मोजतो, हे असे मोजतो ना, असे मोजतो ना आपण पैसे, असे कराग्रे वसते टॉपने मोजतो, कराग्रे बघा असं पैसे आपण मोजतो ना, आपण हे करताना हे टॉप लावतो ना आपण, असं असं नाही करतो, असे पैसे मोजतो का आपण, नाही. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, या ठिकाणी आपण पेन वगैरे धारण केला की तो मध्ये येतो इथे सेंटरला, कराग्रे करमध्ये सरस्वती, पेन पकडला की तो असा येतो ना, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम. आपण जेव्हा जल वगैरे घेतो ना, किंवा आपण उंजळीने पाणी सोडतो तेव्हा तो काय आपण इथून सोडतो, करमुले तू गोविंदम, करमुले तू गोविंदम, बरोबर आहे, इथून गोविंदाचं स्थान आहे, करमुले तू प्रभाते करदर्शनम. मग आपण आपले दोन्ही हात एकत्र करा, शांत श्वास घ्या, आणि मग तिथे बघा बोला, आपण सगळ्यांनी माझ्याबरोबर बोला, आपले हात दोन्ही असे करा, प्रयोग करा बघू सगळ्यांनी प्लीज. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम प्रभाते करदर्शनम. त्यावेळेस तुमच्या आवडीचं जे आराध्य दैवत असेल ना, त्यांचं मनोमन स्मरण केलात तरी चालेल. गणपती बाप्पा असेल, स्वामी माऊली असतील, जे असेल ते, जे तुम्हाला ट्यून होते ते. आणि नमस्कार करताना एक प्रोसेस सांगून ठेवतो आहे, हे अंगुष्ठ आहेत ना आपले आणि ह्या नाकाचा टॉप पॉईंट, तर इथपर्यंत इथे आणायचं. आपण काही जण असे नमस्कार करतो, ठीक आहे, तोही बरोबर आहे, पण इथे आणे, म्हणजे आपल्याला पुढे मी शिकवणार आहे तुम्हाला वेटू जिंदगीच्या मार्फत, आपले जे ऊर्जाशास्त्र शिकणार आहोत ना, त्यावेळेस स्वरशास्त्र आहे, तेव्हा तुमचा स्वर टॅली करता येतो, चेक करता येतो की आजचा माझा दिवस कसा जाणार आहे, तुम्हीच तुम्हाला स्वतःला प्रेडिक्ट करणार आहात, हे सगळं शिकता येते आपल्याला, ठीक आहे, ते नंतर आपण घेऊ त्या ऊर्जाशास्त्राच्या
स्पिरिच्युअल सायन्सचे आपले क्लास शिकता येते आपल्याला, ठीक आहे.